नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज वालच्या शेंगा बनवणार आहे. हे बघा, मी अशा शेंगा या सोहून घेतलेल्या आहेत. तर आता आपण गरम पाण्यात त्यांना 5 मिनटं शिजून घेऊ. मी कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये जे शेंगा सोहून ठेवल्या होत्या त्या टाकणार आहे. बघा, आणि मी ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी त्याच्यात शेंगा टाकते. आता आपण 5 मिनटं छान शिजवून घेऊ कमी गॅसवरतीच. 5 मिनटं मी झाकण ठेवते त्याच्यावर. आता 5 मिनटं झालेले आहेत आता आपले. आता आपण बघू भाजी शिजली का बरं. हे बघा, छान शिजलेली आहे. बघा, आता आपण या पाण्यामधून शेंगा काढून घेऊ. पाणी काढून घ्यायचं आपल्याला. कढई गरम झालेली, मी आता दोन पळ्या तेल घालते. आता मी त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालणार आहे. जिरं छान गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये लसूणचे काप घालते. हे बघा, असे काप केलेले आहेत मी. जिरं लसूण छान तळून घ्यायचं आहे. आता मी 1 चम्मच लाल तिखट घालते, थोडीशी हळद. छान मिक्स करून घेऊ. मसाला छान गरम झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 शेंगा घालते. आता आपण तिखटमध्ये छान मिक्स करून घेऊ. वालच्या शेंगांची भाजी खूप सोपी आहे आणि मी कमी साहित्यात बनवलेली आहे. शेंगा मी कोरड्या करणार आहे. पाणी बिलकुल नाही घालणार आहे मी शेंगांमध्ये. आता मी त्याच्यामध्ये नमक घालणार आहे चवीनुसार. खूप छान लागते ही वालच्या शेंगांची भाजी. आता 5 मिनटं मी झाकण ठेवणार आहे परत. तर मी गॅसवरती परत 5 मिनटं शिजून घेऊ आपण. 5 मिनटं झाले. आता बघू आपण भाजी कसं काय झाली. बघू शकतो तुम्ही इकडे छान झालेली भाजी. खूप छान लागते ही भाजी, कोरडी भाजी. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी करून बघा. बघू शकता तुम्ही किती छान झालेली भाजी. मी पाणी बिलकुल नाही घातलेले त्याच्यामध्ये. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.